तसंच मित्रांनो, मजेतना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या अगोदर आपल्या चॅनलवर आपण दोन कातशिल्पाचे व्हिडिओ बघितले. एका व्हिडिओमध्ये मी आणि अजय दादा आम्ही दोघेजण कातशिल्प कुडोपीला गेलेलो. त्यानंतर आपण रिसबुड सरांबरोबर एक कातशिल्पाचा व्हिडिओ बनवला आणि आज आपण देवगड तालुक्यामधली कातशिल्प बघणार आहोत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं ही कातशिल्प कशा प्रकारे महत्वाची आणि कशा प्रकारे याचा अभ्यास केला जातो या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे. तुम्हाला देखील हा जर अनुभव घ्यायचा असेल, तुम्हाला देखील ही सगळी कातशिल्प बघायची असतील, त्याचा अभ्यास करायचा असेल, तर एक चांगलं पॅकेज तुम्हाला त्या ठिकाणी तयार केलं जातं आणि त्या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळेल. मित्र हो, जशी देवगडमध्ये आहेत, जशी मालवण तालुक्यात आहेत, तशी तुमच्या इथे देखील कातशिल्प नक्कीच असतील. त्याचा शोध घ्या, ती शोधून काढा, अभ्यासकांकडनं त्याची चांगली माहिती घ्या आणि पर्यटन तिथे तुम्हाला चालू करता येईल. तिथे गाईडची गरज असते, त्याच्यातनं कुठेतरी रोजगार निर्मिती होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे एक चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार, मी अजित अशोक टाकर जामसंडा देवगडमध्ये राहतो आणि इतिहास संशोधन मंडळातमध्ये मी गाईडचं काम करतो. ह्यांना आपण भेटू. रणजितजी हिरलेकर इंडियोलॉजीमध्ये शिक्षण झालेलं आहे. आज आपण सुरुवात आपण कुणकेश्वराचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करणार आहोत या पर्यटनाच्या पॅकेजला. पहिला जो जवळचाच एक पॉईंट आहे कुणकेश्वरमध्ये, इळियसडा म्हणून जो गाव आहे, त्यातमध्ये एक कातशिल्प मानवाकृती आहे. त्यानंतर आपण दाभोळे येथे पोकरबावचं गणपती आहे, तिथे एक मानवाकृतीच आहे, त्याचं कातशिल्पाचं आपण हे करणार आहोत. आणि त्यानंतर एक मध्ये लंच टाईम छोटासा ब्रेक होईल, जेवण होईल. त्यानंतर मग आपण एक वानिवडे म्हणून गाव आहे, तिथे एक कातशिल्प आहे, त्याच्या बाजूलाच रेडीटाका म्हणून एक भाग आहे, त्यातमध्ये एक कातशिल्प आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण वाघोटन येथे भोपळ्याची वेल हा एक मोठं कातशिल्प आहे, त्याच्यातमध्ये बऱ्याचशा छोट्या मोठ्या आकृत्या आम्हाला तिथे मिळाल्यात, ते शेवटचं होईल. आणि बाजूला थिबा पॅलेस असं म्हटलं जातं, मराठ्यांचा वाडा, तो एक स्पॉट आपण शेवटचा करणार आहोत आणि दिवसाची दिवस संपणार आहे. तर मित्र हो, श्रीदेव कुणकेश्वराचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न झालं आणि आजच्या या शुभदिनी, म्हणजे आज आहे संकष्टीच्या दिवशी आपल्याला कुणकेश्वराचं दर्शन झालं आणि देवाचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत ते आजच्या या पहिल्या स्पॉटला. या ठिकाणी एक कातशिल्प आहे, त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि खूप चांगला प्रवास झाला, म्हणजे मध्ये ऑफ रोडिंग पण होतं, लाल रस्ता होता, तर हा लाल रस्ता सहजासहजी आता कुठे बघायला मिळत नाही, आता सगळीकडे डांबरी रस्ते आलेले आहेत. तर खूप मजेशीर गोष्ट होती या लाल रस्त्यावर ऑफ रोड बाईक करणं, म्हणजे राईड करणं. आणि आता आपण पहिल्या पॉईंटकडे जाऊया. खालून कुठे सड्यावरून जा. नमस्कार, मी रणजित रमेश हिरलेकर, माझं इंडॉलॉजीतून पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. हा अभ्यासक्रम पुरातत्वशास्त्र, मूर्तीशास्त्र, मंदिराचं स्थापत्य, प्राचीन इतिहास असे अनेक विषय त्या अभ्यासक्रमामध्ये आहेत आणि एकंदरीत इतिहास संशोधन कसं करावं या दृष्टीने हे सगळे अभ्यासक्रम आहेत आणि त्यामधून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे.
देवगड तालुक्यामध्ये आम्ही इतिहास संशोधन मंडळ स्थापन केलं आहे आणि त्या माध्यमातून थोडं कातळशिल्पाविषयी आम्ही काम करतो आहोत. आज कातळशिल्प पाहण्यासाठीच आपण सगळे आलेलो आहोत. हे कुणकेश्वरमधलं कातळशिल्प आहे. इथे स्थानिक लोक अशी कथा सांगतात की एक माणूस होता, तो बायकांना त्रास द्यायचा आणि त्याला कृष्णाने पोटावर पाय देऊन त्याला ठार मारला आणि त्याची ही प्रतिमा आहे असं इथले एक दंतकथा सांगितली जाते. अगदी प्राथमिक स्वरूपाचं एक कातळशिल्प आहे, अतिशय फार अस्पष्ट आज ते आपल्याला दिसतं आहे. पूर्वी कदाचित खोल होतं असेल, झिजलं असेल, पण निश्चित सांगता येणार नाही, कारण किती वर्ष झाली त्याच्यावर तर सगळं ते अवलंबून आहे. ही मानवाकृती आपल्याला दिसते, त्याच्या दोन्ही बाजूला हात आहेत, इथे पोटावर पाय दिल्यासारखी खूणही ती दिसते आणि साधारणपणे पटकन कातळशिल्प आपल्याला दिसत नाही, त्यामुळे सुरुवातीला आम्ही पाणी टाकून त्याच्यावर घेतलं आहे, त्यामुळे आता ती थोडीशी तुम्हाला थोडीशी स्पष्ट दिसायला लागली असेल. हे अगदी प्राथमिक स्टेजचं कातळशिल्प आहे. यानंतर आपण दाभोळचं कातळशिल्प पाहायला जाऊ, त्यावेळी त्या कातळशिल्पामधला फरक तुमच्या लक्षात येईल. याच्यापेक्षा ते अधिक व्यवस्थित खणलेलं आहे, ती आकृती आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि म्हणजे कलेतला फरक कसा कशी प्रगती होत गेली या दृष्टीने आपण पुढचं कातळशिल्प पाहायला जाणार आहोत. मित्र हो, आता मस्तपैकी आमराईतनं वळणावळणाचे रस्ते घे छोटे छोटे घाट करत करत आता आपण आलो आहोत ते पोखरबाव येथे. आजचा सुवर्णयोग असा आहे की आज संकष्टी आहे आणि आज आपल्याला बाप्पाने दर्शन दिलेलं आहे. सो मी स्वतःला भाग्यवान मानतो की आजच्या दिवशी आपल्याला कातळशिल्पाचा अभ्यास काय आहे किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं कातळशिल्पाचं महत्त्व काय आहे ह्या सगळ्या गोष्टी देखील पाहायला मिळतात आणि बाप्पाचं देखील दर्शन होणार आहे. तर हा आता दुसरा स्पॉट आहे आणि इथे पहिला आपण कातळशिल्प बघणार आहोत, मग आपण बाप्पाचं दर्शन घेणार आहोत, इथे थोडा वेळ आराम करणार आहोत आणि मग पुढे मार्गस्थ करणार आहोत. इथे खाली एक धबधबा पण आहे ना छोटा. अजित दादा, ही जी सगळी कातळशिल्प आहेत ही प्रत्येकाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मधली आहे. अच्छा, मग सर हे अवेअर आहेत का, अवेअरनेस आहे का या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे जे जागा मालक आहेत त्यांना अवेअरनेस आहे या सगळ्या गोष्टीचा? नाही, त्यांना त्याची जाणीव नाही आहे, कारण म्हणजे ते एखाद्या कस्तुरी मृगासारखी अवस्था आहे, ती पोटात कस्तुरी असते, महत्व जगाला असतं पण त्या मृगाला काही माहिती नसतं. बरोबर, अशी साधारणपणे कातळशिल्पांची अवस्था आहे. अच्छा, ओके, म्हणजे दुर्लक्षितच आहे ती. अच्छा, आता आपण दाभोळच्या कातळशिल्पाजवळ आलेलो आहोत. हे जे कातळशिल्प आहे हा कमरेखालचा भाग आपल्याला कोरलेला पाहायला मिळतो आहे. दोन बाजूला पाय आहेत, दोन्ही पावलंही दोन बाजूला वळलेली दिसत आहेत. पावलांचा आकार स्थूल दिसतो आहे, त्यामुळे एखाद्या स्त्रीची ती पावलं असावीत का अशा तऱ्हेचं ते आकारमान आपल्याला दिसतं आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्या खुणा वेगवेगळ्या तांत्रिक खुणा कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जणू पायात काही तोरडे घातलेले आहेत का, पैंजण आहेत का, अशा पद्धतीचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि साधारणपणे इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की सिंधू संस्कृती असेल किंवा अन्य अनेक संस्कृत्या ज्या आपल्याला सापडल्या ह्याच्यामध्ये मातृदेवतांची शिल्पं फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुनरुत्पादन जे होतं, म्हणजे नवीन मूल जन्माला येतं, त्याचं एक कुतूहल पूर्वीच्या मानवाला होतं आणि त्यामुळे ते कसंच जन्माला येतं हे एक चमत्कार आहे असं वाटल्यामुळे त्या स्त्रीची सृजनशक्तीची ती पूजा पूर्वापार केली गेली असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ती मातृदेवतेच्या प्रतिमा आपल्याला अनेक संस्कृतींमध्ये मातीच्या मूर्ती पाहायला मिळतात आणि त्यामुळे ही देखील एखादी मातृदेवता असावी का असा एक विचार मनामध्ये येतो आणि त्या पद्धतीचं हे शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. कोरीव काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, थोडंसं कुणकेश्वरपेक्षा प्रगत कातळशिल्प आपल्याला पाहायला मिळतं आहे. खोली पण कातळशिल्पाची जास्त आहे, अधिक ठसठसीत असं हे कातळशिल्प आहे. हे कातळशिल्प खरं म्हणजे एक 10-12 वर्षापूर्वी पहिल्यांदा माझ्या पाहण्यात आलं, तेव्हापासून मी पाहतो आहे. पण एक वेगळा शोध या ठिकाणी एक आम्हाला वर्षभरापूर्वी लागला. माझे एक मित्र आहे डॉक्टर अंजन धरणावडे, सलील सय्यद, हे कातळशिल्पाचा अभ्यास करतात, त्यांना दाखवण्यासाठी मी इथे आलो आणि मग फोटो काढताना मी त्याच्यावर कंपास ठेवून फोटो घ्यायला लागलो आणि त्यावेळी आमच्या एक लक्षात असं आलं की इथे कंपास काम करत नाही, ते योग्य दिशा दाखवत नाही, ते चुकीचं म्हणजे त्याचं दिशा बदलते, वेगवेगळ्या दिशांना ते कंपास फिरतं आणि त्यामुळे असं चुंबकीय क्षेत्र किंवा एखाद्या खनिजाचा इथे प्रादुर्भाव ह्याच्यामुळे चुंबकाचा परिणाम, चुंबकावर परिणाम या भागात आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पाहत आहोत हे कातळ, हे कंपास हातात घेतलेलं आहे, ही दिशा उत्तर आहे,
पण ते जमिनीवर ठेवल्यानंतर ते दिशा वेगवेगळ्या दिशेला कंपास फिरायला लागतं. ठेव, वरच्या बाजूला ठेवतो आहे जो आता दिशा ह्या बाजूने थोडी फिरली आहे, माझ्या थोडं अंतर फिरली आहे कंपास उत्तर दिशा. आता पूर्वेकडे ती उत्तर दिशा दाखवायला लागली आहे, पूर्वेच्या दिशेने उत्तर दिशा दाखवते. थोडाच एक इथे ठेवूया पूर्णपणे. आता पूर्णपणे उत्तरेला दक्षिणेला उत्तर दिशा दाखवते, म्हणजे असं कंपास कुठल्याही दिशेने ते फिरत आहे. हा एक नैसर्गिक चमत्कार, म्हणजे विज्ञानाची उत्तरं त्याला आहेत पण इथे हा पाहायला मिळतो. प्लसकडे परत नॉर्थ आलं आहे. या एवढ्या परिसरामध्ये हा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो. आजूबाजूच्या कातळावर गेलं तर आपल्याला तो चमत्कार दिसत नाही, पण इथे ते काहीतरी चुंबकीय क्षेत्र आहे त्यामुळे ते कंपास तिथे काम करत नाही. आता आपण पोकरबावचं कातळशिल्प वर बघितलं आणि त्यानंतर मग ह्या छान अशा गार वातावरणात आपण इथे खाली आलो आहोत. वर गणपतीचं देऊळ आहे आणि खाली हे शंकराचं छोटंसं देवस्थान आहे. आता आपण जसं कातळशिल्पाच्या सड्यासड्यांवर फिरून जसं ते ऊन वाढत जातं आणि नंतर मग थोडंसं पाणी पाण्या पिण्याची एक ओढ लागते, तर हे आता बघितलं तर हे गोडं पाणी आहे, पिण्यायोग्य पाणी आहे. कातळशिल्पावरून ज्यावेळेस फिरून आल्यानंतर तहानजी लागते तो सगळा थकवा इकडे निघून जातो. पोकरबावचं सांगायचं गेलं तर हा देवगड मालवणला जाण्याचा रस्ता आहे, तिथे छोटंसं देवस्थान आहे गणपतीचं. तिथे आल्यानंतर एक शांत असा गार असा एक अनुभव मिळतो आणि ह्या गोड्या पाण्यातमधले जे छोटे मासे आहेत ते आपल्या पायाला चावत असतात, त्यामुळे जो एक ट्रेस आहे डोक्यावरचा असतो, दडपण असतं, ते निघून जातं. असा एक छान स्पॉट आहे. वाजले आहेत आता 12. आपण आता लंच करणार आहोत, दुपारचं जेवण घेणार आहोत, थोडा आराम करून मग पुढच्या कातळशिल्पांकडे मार्गक्रमण करणार आहोत. सर आता आपण जेवायला थांबलेलो आहोत, आता जेवण देखील आलेलं आहे, पण तत्पूर्वी माझे काही छोटे प्रश्न आहेत की ही जी आपण कातळशिल्प आज बघतो आहोत तर ही किती जुनी कातळशिल्प आहेत आणि ही एकाच कालखंडातली कातळशिल्प आहेत का? आता ही जी कातळशिल्प आहेत त्याच्याकडे संशोधनाचं लक्ष साधारणपणे गेल्या 10-15 वर्षात गेलेलं आहे. ओके. आणि त्याचा कालखंड निश्चित करण्याजोगे अजून पुरेसे संदर्भ कुठलेच आपल्या हाताशी आलेले नाहीत. आपला जो ज्ञात इतिहास आहे तो साधारणपणे 2500-3000 वर्षापूर्वीचा इतिहास हा आपल्याला ज्ञात आहे, त्याचे संदर्भ आपल्याकडे ठोस उपलब्ध आहेत. पण ह्या इतिहासाशी कुठल्या कालखंडाशी ते संलग्न होईल असं कुठलंच चित्र अजूनपर्यंत लोकेट झालेलं नाही आहे, संदर्भ कुठलाही सिद्ध करता आलेला नाही आहे आणि त्यामुळे ठोस असं निश्चित निष्कर्ष असा काढता येत नाही. काही जण असं म्हणतात की ते अश्मयुगातले आहेत, दगडांनी खणलीत, पण एकंदरीत इथल्या कातळाचं स्वरूप पाहिलं तर आज जांभा दगड हा इमारतीच्या बांधकामासाठी वापरला जातो आणि इमारतीचे लाकूड हे आधुनिक लोखंडी हत्याराने त्याला पाणी बिणी देऊन व्यवस्थित कट करून ते बांधकामासाठी वापरलं जातं. पण हे कामगारसुद्धा जांभ्या दगडाचे जे वरच्या थरातले कातळाचे जे चिरे आहेत हे वापरण्यासाठी ते तयार नसतात, कारण त्यांची हत्यारं लवकर बोथट होतात आणि जर लोखंडाच्या हत्याराने हे वरचा कातळाचा जो सरफेस आहे तो तासता येणं अवघड आहे, ते लवकर बोथट होतं आहे, तर मग दगडाने ते कसं खणलं असेल? त्यामुळे मला व्यक्तिगत मला तरी हे मत पटत नाही आहे. अनेक जण असं म्हणतात की ते दगडाने खणलेलं आहे,
15,000 वर्षापूर्वीचं आहे, 10,000 वर्षापूर्वीचं आहे, अनेकांनी असं वेगवेगळे कालखंड सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण मला ते वाटत नाही. माझं तरी असं मत आहे की ते लोखंडी हत्यारांचा शोध लागल्यानंतरच्या काळातही सगळी कातळशिल्प असली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट ही एका कालखंडातली नाहीत, हे वेगवेगळ्या कालखंडातली आहेत. कारण काही कातळचित्रांमध्ये आपल्याला हॅड घातलेला माणूस पाहायला दिसतो जो ब्रिटिश आल्यानंतरच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी काही कातळशिल्प ही वेगवेगळ्या कालखंडातली असण्याची शक्यता आहे, त्यामुळे एका कालखंडातली नक्की नाही आहेत. ओके, नक्कीच खूप चांगलं उत्तर तुम्ही दिलं आणि बरेच लोकांना हे आपल्या व्हिडिओद्वारे कळलं देखील असेल. सो आता आपण जेवायला सुरुवात करूया. आणि आज आपल्या जेवणामध्ये आहे चपाती आहे, वाटाण्याची उसळ आहे, डाळ आहे, त्यानंतर हा गाजराचा हलवा देखील आहे स्वीट डिश, आणि ही भाजी मेथीची भाजी. तर आता हे जे आपलं पॅकेज आपण देणार आहोत त्याची जी काही कॉस्टिंग आहे ते ॲट द एंड आपल्याला कळणार आहे व्हिडिओच्या. तर त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही फूड आपण हे करू शकतो. पर्यटक आहेत तर पर्यटक जे येणार त्यावेळेस देवगडचं लोकल फूड खाण्यासाठी बऱ्याचदा येतो. बरोबर. तर मग आपण त्यांना ह्याच पद्धतीने द्यायचा प्रयत्न करणार आहोत की बाबा इकडचं तिखलं, जे माशाचं तिखलं आहे ते लोकांना कळावं की देवगडचं माशाचं तिखलं काय असतं. बरोबर. हॉटेलचं नाव सुद्धा तुम्ही ऐकलं असेल तर हॉटेल तिखला असंच आहे. अच्छा. आणि जर जेवण जरी बघायला गेलात शाकाहारीमध्ये तरी पण ते जो उसळीचा पॅटर्न आहे तो आपला देवगडचाच आहे. ओके. देवगड लोकल फूड आणि माझी आई देवगडची असल्यामुळे तिचं ते लोकल फूड असल्यासारखंच. ओके. तर इथे ज्या लोकांना देवगड फिरायला येतात ऍज अ पर्यटक म्हणून आणि त्यांना ऑथेंटिक मालवणी फूड आपलं जर खायचं असेल तर इथे येऊन तुम्ही ते सर्व करू शकता. इन ऍडव्हान्स ऑर्डर मिळाली तर तुम्ही व्यवस्थित त्यांना सर्व करू शकता. पेपर म्हणजे उकडीचे मोदक. अच्छा. धावणे. ओके. हे जे आपले इकडचे लोकल फूड आहेत ते आपण द्यायचा प्रयत्न करतो. ओके. सो तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगा, म्हणजे जर कोण पर्यटक इथे देवगड फिरायला आला असेल तर नक्कीच तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करून ते आपला ऑथेंटिक फूडचा आस्वाद घेऊ शकता. माझा नंबर आहे 9689. ओके. 16. ओके. 3017. ओके. आणि गुगल सर्च तुम्ही करू शकता हॉटेल तिखला म्हणून. अच्छा. आणि इथे देवगड निपाणी हायवे आहे त्याला अगदी एका मिनिटाच्या अंतरावर आहे ते हॉटेल तिखला. आणि इथे फेमस असं आहे की मराठी हॉस्पिटल आहे. अच्छा. त्याला लागूनच आमचं हे हॉटेल आहे. ओके. दिर्बादेवीचं देऊळ आहे. दिर्बादेवीच्या देवळाला लागूनच मकरवाडी जो भाग आहे त्या भागातमध्ये पांडवकालीन गुफा आहे आणि त्यातमध्ये गणपतीचं मंदिर आहे. आणि आता आपण इकडनं वानेवडेच्या कातळशिल्पाकडे जाणार आहोत. कातळशिल्प पाहतो तर अनेक ठिकाणी एक समान आकाराचं कातळशिल्प आपल्याला एकाच समान चित्रशैलीचं कातळचित्र पाहायला मिळतं. ते म्हणजे हे अशा तऱ्हेचे चौकोनी चित्रप्रकार, त्याच्यामध्ये अनेक भौमितिक डिझाईन्स, वेगवेगळी वळणं, मुख्य म्हणजे त्याच्या बॉर्डरला नागाच्या वलयासारखीशी बॉर्डर खणलेली असते. तसं एखादा नाग चालतो त्या पद्धतीने वळणदार रेषा अशा त्या बॉर्डरला असतात. आणि असं कातळशिल्प मोठं एक देवाच्या गोठणेजवळ आहे आणि तिथे ते त्याला ते देवीचा मांड असं म्हणतात. त्यामुळे साधारणपणे ह्या ओळखण्यासाठी आम्ही सगळीकडे ह्या प्रकाराला मांड असं चित्रप्रकार असं म्हणतो. ह्याच्यात वेगवेगळ्या आकृत्या असतात. काही वेळा ती काही लिपी आहे का असंही संशोधक त्या दृष्टीने शोध घेतात. वेगवेगळी चित्राकृती ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. अनेक गावांमध्ये त्याला भोपळ्याचा वेल,
किंवा दुधी भोपळ्याचा वेल वगैरे असं काहीतरी ते म्हणतात. त्यामुळे भोपळ्याचा वेल आहे पांडवांनी कोरलेला असं म्हटलं की आम्हाला साधारणपणे त्या ठिकाणी जाऊन अशा तऱ्हेची कातळशिल्प शोध घेता येतात. आणि बऱ्याच ठिकाणी अशी कातळशिल्प आहेत पण एक कुठल्या तरी एका ठराविक संस्कृतीने कुठल्या तरी एका समान कालखंडामध्ये ही कोरलेली असण्याची शक्यता आहे. ही एक माशाची आकृती आहे, साधारणपणे हा डॉल्फिन माशासारखा दिसतो आहे. माशाच्या अनेक आकृत्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यात हा एक डॉल्फिन माशाचा प्रकार आपल्याला इथे कोरलेला पाहायला मिळतो आहे. त्याची जी रेषा आहे कोरण्याची ती फार खोल आहे पण हा सगळा पट्टा पाण्याचा प्रवाह दिसतो आहे, वरून पाणी वाहत असतं आणि त्यामुळे बरीचशी झीज झालेली आपल्याला त्याची पाहायला मिळते. दादा, हे आता आपण कातळशिल्प बघितलं, हे एक्झॅक्ट एरिया कुठला आहे? वाडिवडे गाव आहे हा. अच्छा. पलीकडच्या बाजूला देवीचं प्रसिद्ध देऊळ आहे. ओके. कुणकेश्वर संदर्भात एक विशेष कथा ही त्या देवीची सांगितली जाते कुणकेश्वर यात्रेच्या संदर्भात. अच्छा. आणि त्याच्या बरोबर अपोजिटला रस्त्याच्या ह्या साईडला ही कातळशिल्प. ओके. अलीकडेच उघडकीला आली, एक कोणते डॉक्टर म्हणून आहे त्यांनी ती पहिल्यांदा पेपरला प्रसिद्धी दिली. अच्छा. त्यानंतर आम्ही इथे येऊन हे सगळं पाहून त्याचं सर्वेक्षण करून गेलो. अच्छा. आता इथून आपण पुढे कुठलं कातळशिल्प बघायला जाणार आहोत? यानंतर आपण रेडे टाका येथील कातळशिल्प पाहायला जाणार आहोत. रेडे टाका. अच्छा. आणि ते अतिशय सुंदर असं चित्र, आधुनिक चित्र जसं एखादा चित्रकार काढतो शैलीमध्ये त्या पद्धतीचं ते कातळचित्र आहे. ओके. हे जे कातळचित्र आहे हे एखादं समंगी चित्राप्रमाणे कोरलेलं आहे. ही जी बाजू आहे एक डावी बाजू सेम तशीच तशी उजवी बाजू असं अगदी सारख्या आकारात ते कोरलेलं आहे आणि म्हणजे ती मापंसुद्धा परफेक्ट घेऊन त्यांनी ते काम केलेलं आहे. हे दोन बाजूला पक्षी आहेत, पक्ष्यांच्या खालच्या बाजूला हे दोन माणूससारख्या आकृत्या दिसत आहेत, त्या बाजूला पण दोन माणसाच्या आकृत्या दिसत आहेत छोट्या. आणखीन हा जो मधला जो गोल आहे हा गोल वर्तुळ आहे, त्याला मध्ये थोडासा खळगा आहे आणि ती जी एक वाट दिसते आहे म्हणजे एखादा शिवलिंगासारखा त्याचा आकार आहे. आणि गंमतमध्ये दिशादर्शक जर ठेवलं तर तीच दिशा बरोबर उत्तर दिशा आहे आणि समुद्र शिवलिंगाचं पाणी द्यायची वाट ही सुद्धा उत्तरेकडेच असते, त्यामुळे हे एक साम्य त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण अतिशय सुंदर असं कोरीवकाम, एखादं चित्र कागदावर आपण तसं चित्र काढावं इतक्या सुरेख कलात्मकतेने हे चित्र काढलेलं आहे. आणि हे सगळं पाहता हा कोणी वन्य किंवा अश्मयुगीन कलाकार नक्कीच नाही आहे, तो चांगला आधुनिक चित्रकलेची जाण असलेला असा कलाकार असलेला आपल्याला दिसून येतं. कलात्मकता चित्रामध्ये काय आहे हे आपल्याला ह्या कातळ चित्रावरून पाहता येतं. दादा, आता आपण हे जे कातळशिल्प बघितलं हे एक्झॅक्ट कुठली प्लेसमध्ये आहे, कुठल्या जागी? रेडे टाका म्हणतात त्याला, बापर्डे गाव आहे. अच्छा. बापर्डे गावामध्ये रेडे टाका एरियामध्ये हे आहे, इथे जनगरांची वस्ती आहे. अच्छा. आता हा आपला दिवसभरातला हा सेकंड लास्ट पॉइंट आहे. आता आपण लास्ट पॉइंट कुठे जाणार आहोत? आपण वाघोटनला जाणार आहोत. वाघोटनला थिबा राजासाठी जो एक वाडा बांधला होता ब्रिटिशांनी तो तिथे आपण पाहणार आहोत. आणि तिथे जवळच काही कातळशिल्प आहेत जी आपण पाहणार आहोत. प्रकारातलं कातळशिल्प आहे. इथे भोपळ्याचा वेल म्हणून गावातल्या लोकांना ओळखतात, म्हणजे आम्हालाही भोपळ्याचा वेल आहे म्हटल्यानंतर आम्ही शोधायला इथे आलो पांडवांनी केलेला भोपळ्याचा वेल. आणि हा मांड्या प्रकारचं कातळशिल्प आहे, साधारणपणे समान अशा तऱ्हेचे कातळचित्र आपल्याला पूर्ण कोकणच्या पट्ट्यात पाहायला मिळतात. या भागामध्ये गवत हे इथे भरपूरच दिसतं आणि मला वाटतं इथे भाताची वारवणीसुद्धा करतात, त्यामुळे तेही सगळं भात येऊन इथे याच्यावर पडतं आणि त्यामुळे हे कायम दरवर्षी हे गाडलं जातं. गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 4 तास काम करून आम्ही हे सगळं मोकळं केलं होतं पण पुन्हा आता यावर्षी येऊन बघतो आहे ते पुन्हा त्याच्यावर माती येऊन पडलेली आहे. या ठिकाणी एक जे कातळचित्र आहे ते दाभोळचं जे कातळचित्र आपण पाहिलं त्या पद्धतीचं कातळचित्र आहे पण फक्त पावलं आज आपल्याला ती पाहायला मिळतात, बाकीचा भाग सगळा भाग त्याचा तुटून गेलेला आहे. इकडच्या बाजूला एक मानवाकृती आहे जी इथे डोकं करून तिकडे पाय सोडून पडलेली आहे, त्या कोपऱ्यात एक वर्तुळ कोरलेलं आहे तेही आता पुन्हा माती येऊन गाडून गेलेलं आहे. अशी एकंदरीत अवस्था आहे, दरवर्षी हे साफ करायला लागणार अशी एकंदरीत चित्र आहे. नागवाल्याचा पट्टा ह्यालाही आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण हे एक कॉमन आपल्याला सगळ्या मांड या प्रकारामध्ये
काचाचित्रात आपल्याला पाहायला मिळतं. आणि छोटे छोटे चौकोन, वेगवेगळ्या भौमितिक रचना ही एकच पद्धत आपल्याला ह्या काचाचित्राच्या बाबतीत पाहायला मिळते. हा जो बंगला आपण पाहतो आहोत हा ब्रिटिश काळातला बंगला आहे. हे खरं म्हणजे वाघोटनचं सुप्रसिद्ध बंदर आहे. ही वाघोटनची जी खाडी आहे हा पूर्वीचा महामार्ग आहे. जसा आज आपण बॉम्बे गोवा महामार्ग म्हणतो किंवा बावडा कोल्हापूर रस्ता म्हणतो, हा जसा व्यापारी मार्ग आजच्या जमान्यात आहे तसा पूर्वीचा हा जलमार्ग हा मोठ्या प्रमाणावर व्यापारी मार्ग होता. या जहाजांनी मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे आणि त्यामुळे हे बंदर फार जुनं फार पूर्वी हजार वर्षापूर्वीपासून ते प्रसिद्ध आहे. आणि आता आपण पाहतो ते वाघोट ब्रिटिश काळातलं बंदर तिथे बांधलेलं आहे. त्याच्यावर काही तोफा आहेत आणि त्यावेळी तिथे हा थिबा पॅल राजाला ज्यावेळी ब्रह्मदेशचा शेवटचा सम्राट आणि त्याला नजर कैदेत ठेवण्यासाठी त्याला इथे आणला आणि रत्नागिरीचं जे काम त्याच्या पॅलेसचं आहे ते काम सुरू होतं तोपर्यंत त्याला इथे आणून ठेवलेला होता. आणि त्यामुळे हे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे की जिथे थिबा राजाला ठेवलेला होता. आज शिवाजीची समाधी रत्नागिरीला आहे, त्याचा पॅलेस तिथे आहे, आपण तो पाहतो. पण तो सुरुवातीच्या काळात इथे येऊन राहिला होता त्यामुळे ह्या बंगल्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण महत्व आहे. अच्छा, असं म्हणतात की थिबा राजाला कैद करून भारतात आणलेलं ब्रिटिशांनी, पण मग कैदेत असताना पण त्याची एवढी चांगली सोय का करत होते ते लोक? कारण मुळात तो एक मोठा सम्राट होता, अख्ख्या ब्रह्मदेशचा तो सम्राट होता. त्याच्याकडे पैसा संपत्ती भरपूर होती. ब्रिटिशांनी भरपूर सोनं लुटलं होतं त्याच्याकडे. इथे आला त्यावेळेस त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. इथे ज्यावेळी रत्नागिरीत उतरला त्यावेळी तो रत्नांची उधळण करत उतरला असं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. सोन्याची नाणी उधळत तो उतरला त्याच्याकडे होता आणि त्यामुळे साहजिकच त्याची तेवढी बडदस्त ब्रिटिशांनी ठेवलेली आपल्याला दिसते. नक्कीच आजचा दिवस खरंच माझ्या सार्थकी लागला. माझ्या आयुष्यातला एक चांगला दिवस म्हणून आजच्या दिवसाकडे पाहिन, कारण का कोकणातली एक वेगळी माहिती आज या तुमच्या दोघांथ्रू आज मलाच काय तर आपल्या व्हिडिओ थ्रू अख्ख्या जगाला मिळणार आहे. तर त्यासाठी दोघांचेही मी खूप खूप आभारी आहे. मला सांगा की कुठल्याही पर्यटकांना जर कुणाला अभ्यासकांना जर इथे येऊन हे पूर्ण पॅकेज दिवसाचं जर घ्यायचं असेल तर साधारण या सगळ्या पॅकेजची कॉस्ट काय असते? दोन प्रकारचे पॅकेज आहेत. एक बरेचसे टुरिस्ट त्यांचा प्लॅन ठरलेला असतो, मग त्यांच्यासाठी दोन कातळशिल्प आपण निवडलेले आहेत. दोन तीर्थस्थान ओके ही आपण त्यांना देणार आहोत ती 500 रुपयाचं. म्हणजे जर टेम्पो सीटर असेल ओके तरी पण तोच चार्ज राहील, बाईकवाला असेल तरी पण तोच चार्ज राहील ओके. आणि अदर कुठल्या व्हॅनमधून, म्हणजे एकासाठी पण 500 रुपये चार्ज आहे आणि 10 लोकांसाठी पण 500 रुपये चार्ज आहे. त्या पुऱ्या पॅकेजचाच खर्च हा 500 रुपये आहे ओके. आणि दुसरा जो आता आपण आपल्या तुम्हाला दाखवला त्यामध्ये तीर्थक्षेत्र 3 आहेत ओके. एक पॅलेस आहे ओके, छोटासा त्याच्यात मध्ये एक गड आहे बरं. मग अशा जे काही हा जो पॅकेज आहे त्याच्यात मध्ये 1000 रुपये. अच्छा, याच्यामध्ये कुठलंही फूड इन्क्लूड नाही आहे किंवा वॉटर बॉटल्स इन्क्लूड नाही आहे, हा फक्त तुम्ही गाईड करणार त्याचा चार्ज आहे. मग तो एका व्यक्तीसाठी पण 1000 रुपये आणि 10 व्यक्तींसाठी पण 1000 रुपये. याच्यामध्ये जे काही ट्रॅव्हलसाठी युज करणार आहात, म्हणजे बाईक असेल किंवा टेम्पो ट्रॅव्हल असेल किंवा जीप असेल, ही त्या तुमच्या पर्यटकाची राहणार? पर्यटकाची ओके. आणि तुम्ही तुमच्या गाडीने त्यांना हे सगळं दर्शन घडवणार या सगळं ओके. सो खूप खूप धन्यवाद. आणि जर कोणाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्हाला तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला एकदा पुन्हा सांगा. माझा इतिहास संशोधन मंडळ म्हणून माझा गाईड म्हणून जो नंबर मी तुम्हाला देणार आहे तो आहे 9689-16-3017 ओके. सो पुन्हा एकदा तुमच्या दोघांचे मी आभार मानतो आणि तुमच्या पुढील वाटचालीस, तुमच्या जे मंडळ आहे त्याच्या देखील पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर मित्रांनो, नक्कीच आजच्या या व्हिडिओद्वारे तुम्हाला खूप चांगली माहिती मिळाली असेल. हिरलेकर सर असतील किंवा अजितदादा असेल यांनी एक वेगळी आपल्या कोकणातली माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओद्वारे पोहोचवली आहे. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खरंच आम्ही स्वतःला खूप भाग्यवान मानतो की आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी पाहतो, या गोष्टी अनुभवतोय आणि तुम्हाला या व्हिडिओद्वारे या सगळ्या गोष्टी अनुभवतोय.
मित्रांनो, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी खरंच स्वतःहून इथे येऊन अनुभवायच्या असतील तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या अखेरीस, अजितदादाने देखील त्यांचा नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा सगळा अनुभव घेऊ शकता. हे एक वेगळं पर्यटन तुम्ही या आपल्या कोकणातलं किंवा या देवगड तालुक्यातलं पाहू शकता. मित्रांनो, नक्कीच हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.